मनपूर्वक नमस्कार, मी गणेश फरताडे. मित्रांनो, आपण पाहताय रॉयल शेतकरी. तर मंडळी, आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शेतीविषयी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि मित्रांनो, ती घंटीसुद्धा चालू करा, म्हणजे काय तर प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि आपली शेती समृद्ध होत राहील. महत्त्वाचा विषय आजचा तो म्हणजे मित्रकडींविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, काय होतं, प्रत्येक शेतकरी बांधवांना माहिती नसतं की हा मित्र कीड आहे का शत्रू कीड आहे. आपल्या पिकावरती पडणारी प्रत्येक कीडच ही आपली शत्रू कीड नसते, तर त्यापैकी काही किडे असे असतात जे मित्र किडे असतात, ते शत्रू किड्यांना खाण्याचं काम करत असतात. मित्रांनो, हे मित्र किडे नेमके कोणते आहेत आणि ते मित्र किडे कसे ओळखायचे, तर मित्रांनो तेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांचे फोटोसुद्धा दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल की हा शत्रू किडा आहे का हा मित्र किडा आहे. आणि मित्र किडा असेल तर मग त्याची जपवणूक किंवा त्याला पोषक वातावरण करून देणं आपलं काम आहे, त्याला मारता कामा नये. जर मित्र किड्यांना आपण मारायला लागलो, चुकून काय होतं, शेतकरी बांधवांकडनं त्यांना माहिती नसतं की आता शत्रू किडे आहे का मित्र किडे, ते शत्रू किड्यांना मारण्याच्या नादात मित्र किड्यांना सुद्धा मारण्याचं काम करत असतात. आणि मित्रांनो, याच्यामुळं आपलं पीक धोक्यात येऊ शकतं. आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं तो म्हणजे मित्र किडे मारले जात आहेत. मित्रांनो, हा सगळ्यात मोठा धोका आपल्याला पाहायला मिळतो. तर म्हणूनच आज असे महत्त्वाचे काही मित्र किडे सांगणार आहे की त्यांचे फोटोसुद्धा दाखवणार आहे की ते दिसल्यानंतर मित्रांनो आपण रासायनिक फवारणी प्रामुख्यानं टाळली पाहिजे, जेणेकरून काय होईल तर मित्र किडे आहेत त्यामुळं मग शत्रू किडी मोठ्या प्रमाणात येऊ शकत नाही, त्यामुळं त्यांची जपवणूक आपल्याला करणं फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पहिला मित्र कीटक तो म्हणजे सिरफिड माशी. मित्रांनो, तुम्ही इथं बाजूला पाहू शकता, फोटोच्या सानिध्यातनं तुम्हाला दाखवतो आहे फोटो कसा दिसतोय. तर ही माशीसारखी दिसणारी कीड आहे, सिरफिड माशी त्याला आपण म्हणतो. तर मित्रांनो, हे आपली मित्र कीट आहे, म्हणजेच काय तर ती आपल्या पिकावरती असल्यानंतर ती आपला शत्रू नाही तर ती आपली मित्र आहे. सिरफिड माशी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं फोटोच्या माध्यमातून दाखवतो. तर हा एक मित्र कीट आहे, आपला मित्र कीड आहे, त्याला मारता कामा नये, त्याचं जीवन संपवता कामा नये, कारण की तो आपल्या पिकाला वाचवण्याचं संरक्षण देण्याचं काम करत असतो. त्यानंतर महत्त्वाचा दुसरा कीड ते म्हणजे पेटॅन्टोमिड ढेकून त्याला आपण म्हणतो. मित्रांनो, आपण तुम्ही जरी ढेकून जरी म्हणलात, आता पेटॅन्टोमिड हे नाव जरी तुम्हाला आलं नाही, तुम्ही नुसतं ढेकून जरी म्हणलात, मित्रांनो ढेकणाच्या आकाराचा किंवा ढेकणासारखा दिसणारा हा मित्र कीटक आहे, पेटॅन्टोमिड ढेकून त्याला आपण म्हटलं जातं. तर मंडळी, हा सुद्धा एक मित्र कीटकच आहे, म्हणजे आपल्या पिकांना संरक्षण देणारा कीड आहे, पिकांचं संरक्षण करणारा कीटक आहे. तर मित्रांनो, याची सुद्धा काळजी आपण घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही याच्या फोटोच्या माध्यमातून पाहू शकता की हा ढेकण्यासारखा दिसतो आहे आणि तुमच्या पिकावरती जर दिसला तर हा मित्र कीट आहे आणि त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे, कारण की त्याचं संरक्षण आपण केलं तर तो पिकाचं संरक्षण करणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा तिसरा कीटक तो कॅम्पोलेटिस त्याला आपण म्हटलं जातं. मित्रांनो, हा तुम्हाला काही पटकन ओळखू येण्यासारखा कीटक नाही आहे, पण हा तुम्ही तो फोटोच्या माध्यमातून दिसतात. जर तुम्हाला यदा कदाचित कुठं दिसला हा कॅम्पोलेटिस, तर मित्रांनो हा सुद्धा एक मित्र कीट आहे आणि त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. असे कीट त्यांची ओळख तुम्हाला व्हावी यासाठीचा हा व्हिडिओ, त्यांचे फोटोसुद्धा दाखवतोय. कॅम्पोलेटिस हा एक मित्र कीट आहे. त्यानंतर महत्त्वाचा पाचवा मित्र कीटक तो म्हणजे लेडीबर्ग बीटल. मित्रांनो, त्याला ढालकेडा आपण म्हणतो. कपाशी पिकावरती हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि हा बहुतांश बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या ओळखीचा कीड आहे. अनेक शेतकऱ्यांचा गोंधळ असा होऊन जातो की हा एक काहीतरी वेगळाच कीडा आपल्या पिकावर पडला आहे आणि हा वेगळा किडा आहे त्यामुळे फवारणी केली पाहिजे, पण मित्रांनो हा वेगळा किडा नाही आहे तर हा लेडीबर्ग बीटल, त्याला आपण ढालकिडा म्हणतो, हा मित्र कीट आहे. मित्रांनो, हा काही रोगबीक तुमच्या पिकावरती पडलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही रासायनिक फवारणी करता तर तुम्ही सहज हा एक प्रयोग करून पहा. आता मी स्वतः हा प्रयोग केलेला आहे की कपाशी पिकावरती मित्रांनो जर तुम्ही रासायनिक फवारणी घेतली तर रासायनिक फवारणी घेतल्यानंतर लेडीबर्ग बीटल अर्थात हा ढालकिडा मरून पडतो, म्हणजेच काय तर मित्र कीट मरून पडतात. मित्रांनो, जर तुम्ही रासायनिक फवारणी घेतली तर तुम्ही जाता शत्रू मारायला, पण शत्रू मरण्याच्या नादामध्ये आपल्या मित्रांना धोका, आपले मित्र कीट मरले जात आहेत. आणि मित्रांनो, म्हणून ह्या लेडीबर्ग बीटल अर्थात ढालकिड्याची काळजी घेणं आपलं फार महत्त्वाचं आहे, कारण की हा ढालकिडा मित्रांनो आपल्या पिकांना कापसासारख्या पिकावरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि त्यामुळं कापसाच्या पिकाचं संरक्षण करण्याचं काम हा लेडीबर्ग बीटल करत असतो. त्यामुळं हा ढालकिडासुद्धा ओळखीचा आहे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या ओळखीचा हा ढालकिडा आहे, त्यामुळे याच्याविषयी जास्त काही सांगायची गरज नाही. पण हा मित्र कीट आहे, अनेक शेतकरी याला शत्रू कीट असंही संबोधतात, कारण की शेतकऱ्यांना भरपूर अशी माहिती नसल्याकारणाने हा सगळा गोंधळ होतो आणि त्यासाठीचा हा एक बेसिक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यानंतर सहावा एक मित्र कीट आहे मित्रांनो, त्याला भक्षक कुळी असं म्हणतात. आता मित्रांनो, कुळ्यासारखा दिसणारा हा एक मित्र कीट आहे, त्याला भक्षक कुळी असं म्हणतात. हा मित्रांनो, जे काही आपले शत्रू कीड आहे तर त्यांना भक्षण करण्याचं खाण्याचं काम
मोठ्या प्रमाणात करतो, त्यामुळे त्याला भक्षक कोळी असं म्हटलं जात असावं कदाचित, पण तो कोळ्यासारखा दिसतो. आता मित्रांनो, कोळी आपल्याला माहिती आहे बऱ्याच अंशी, तर हा कोळ्यासारखा दिसणारा भक्षक कोळी हा एक मित्र कीट आहे. तर मित्रांनो, याची सुद्धा काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे, कारण तो आपला मित्र आहे. त्यानंतर सातवा मित्र कीट तो म्हणजे क्रायसोपा. मित्रांनो, हा क्रायसोपा हा सुद्धा एक मित्र कीट आहे. तर मित्रांनो, तुम्ही तो पाहू शकता कशा पद्धतीने दिसतो, तुम्हाला बाजूला निरंतर या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून मित्र कीट दाखवतोय. हा क्रायसोपा मित्रांनो हा सुद्धा मित्र कीट आहे, माशीसारखा थोडा पंख वगैरे दिसणारा हा मित्र कीट. मित्रांनो, याची सुद्धा काळजी घेणं आपलं महत्त्वाचं कर्तव्य. आणि हा काय करत असतो, पिकांना संरक्षण देण्याचं काम करत असतो. मित्रांनो, हा हे सगळे जे काही मी आता तुम्हाला सांगतो, हे सगळे आपल्या पिकाचे बॉडीगार्ड असतात. म्हणजे काय तर पिकांवरती जे काही शत्रू कीट आहेत त्यांना अटॅक होऊ देत नाही, त्यांना येऊ देत नाही, त्यांना आपल्या पिकांवरती अटॅक करून रोग वगैरे पडू देत नाही. तर त्यांना निरंतर खाण्याचं काम करतात, त्यांच्यासोबत लढा संघर्ष करण्याचं काम करतात, लढाई चालू असते. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही लढाई जरी आपल्या डोळ्यानं दिसत नसली तरीही शत्रू कीट आणि मित्र कीट त्यांच्यामध्ये ही लढाई निरंतर चालू असते. ही लढाई फक्त आपल्यासाठी असते, शेतकरी बांधवांसाठी असते. का तर हे पीक वाचलं पाहिजे म्हणून हे मित्र कीट शत्रू किड्यांना जाऊन भेटतात आणि हे शत्रू किड्यांना संपवण्याचं काम करत असतात. त्यामुळं ह्या किड्यांचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. आपण मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आपण शत्रूला आपण शत्रूची काळजी घेणारी माणसं आहोत, तर आपल्या मित्रांची काळजी आपण का घ्यायला नको. असे निरंतर असे अनेक प्रकारचे मित्रकीट आपल्या पिकांवरती आढळतात. मित्रांनो, त्यापैकी हे प्रमुख काही मित्रकीट होते. तर ह्यांची ओळख तुम्हाला झाली असेल, ह्यांचे फोटो पहा, आणि तुमच्या लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा नव्यानं एकदा पहा. तुमच्या पिकावरती हे मित्रकीट असतील तर मित्रांनो, कृपया करून रासायनिक फवारणी घेऊ नका. जेवढं होईल तेवढं नैसर्गिक नियंत्रणाच्या माध्यमातून तुमच्या पिकाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या साथीला हे मित्रकीट तर आहेच, जे की आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी आपल्या सोबत कायमस्वरूपी उभा आहेत, शत्रू किटला लढण्यासाठी, त्यांच्यासोबत संघर्ष करण्यासाठी. मित्रांनो, महत्त्वाच्या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, काय घोळ झाला ती घंटी चालू करा, म्हणजे काय येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील. भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओसह, तोपर्यंत राम राम.